नमस्कार, माझा बाबा या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अमोल बावडेकर याच्याशी गप्पा मारणार आहोत. अमोलला तुम्ही बऱ्याच नाटकातून, सिनेमातून, मालिकांमधून पाहिलंय, पण त्याची एवढीच ओळख पुरेशी नाहीये. तो एक उत्तम गायक आहे. बऱ्याच संगीत नाटकातून त्यांनी कामं केलेली आहेत आणि शास्त्रीय संगीतात त्याचा अभ्यास आहे. बरं, एवढंच नव्हे तर तो उत्तम इंटिरियर डिझायनर सुद्धा आहे. तर अशा गुणी कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. मी स्वागत करते अमोल बावडेकरचं. आज आपण तुझ्या बाबांविषयी गप्पा मारणार आहोत. तर मला प्रथम सांग की तुझं बालपण कुठे आणि कसं गेलं? माझं बालपण ह्याच कॉलनीमध्ये मुंबईत. माझा जन्म इकडचाच. इवन माझ्या वडिलांचा जन्मही इकडचाच. अच्छा. सो इतकं आम्ही या कॉलनीमध्ये जुने आहोत. तर माझं लहानपण इथेच गेलं आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ते बाबांमुळे माझ्या सक्सेस. म्हणजे माझ्याकडे बाबांबद्दल बोलायला खूप आहे. मला पहिल्यांदा विचारलं तेव्हा मी तेच बोललो. लहानपण खरं तर मी उभा राहूच शकलो बाबांना. आणि लहानपणी मी अभ्यासात बरोबर नव्हतो, स्लो होतो. मला पटकन समजायचं नाही. त्यातून माझ्या आधीचे जेवढी पिढी, म्हणजे माझ्या पणजोबांनी वेंगुर्ल्यामध्ये शाळा काढली जिथे वि स बांडेकर शिकवायला होते. काका पणजोबा चंबी बावडेकर साहित्य संघचे पहिले सेक्रेटरी. माझ्या आजोबांनी इथे शाळा काढली, चौगले हायस्कूलमध्ये पहिले सेक्रेटरी होते. सो त्या याच्या ही बॅकग्राऊंड असताना मी मात्र फारच धन्य होतो, स्लो लर्नर होतो. तर ते सगळं सांभाळून लोकांनी किती काही बोललं तरी कसं चॅनलाइज करायचं एखाद्या आपल्या मुलाला, सगळं श्रेय मी माझ्या वडिलांनाच देऊ इच्छितो. म्हणजे तुझ्या बालपणी तुझ्या बाबांचा तुझ्यावर खूप प्रभाव होता. खूपच. अजूनही हो ना. जो काही तू आज आहे तो बाबांमुळे. 100%. तर तुझ्या बाबांबरोबरच्या लहानपणीच्या आठवणी आम्हाला सांग, ज्या अशा विशेष असतील की सांगण्यासारख्या असतील. खूप आहेत. म्हणजे एकदा मी सोन्याची अंगठी दिवाळीच्या वेळेला कचरा टाकताना हातातून गेली, कचऱ्यात गेली. अच्छा. आणि प्रत्येक क्षणी म्हणजे बाबांनी मला कधी ओरडलं नाही, मारलं नाही. त्यामुळेची भीती जी असते, जर रागवले तर काय करतील माहीत नाही, तर ती मला सतत होती लहानपणापासून. बाबांना घाबरायचं. काही झालं की आईला येऊन सांग, बाबांना सांगू नको. आई बोलली बाबांना नाही सांगितलं तर मिळणार नाही, बाबांना सांग. ते इतके पॉझिटिव्ह होते ऑलवेज. अच्छा. काय झालं, अंगठी हरवली. ठीक आहे, कुठे हरवली, चला पण बघूया, मिळेल रे. सार्वजनिक कचऱ्याच्या ठिकाणी आम्ही दुपारी 12 वाजता गेलो. कुठे उभा होतास, इथे उभा होतास, कशी टाकली, अशी टाकली. अच्छा, म्हणजे ती अशी गेली असेल. बरं, असं पाहिल्यावर सोन्याची अंगठी मिळाली. इतके पॉझिटिव्ह. मला नेहमी त्यांच्याकडे बघून असं वाटतं की कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली ते घेत होते, म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांची व्हायची. ही जी गोष्ट मला लहानपणास त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की खूप पॉझिटिव्ह, कुठल्याही गोष्टीचं फार बर्डन घेऊन किंवा काही नाही, हे लहानपण असणं असे आतोनात किस्से. शाळेत असताना मला आठवण, मी कधी 40% वरती गेलो. अच्छा. हां, आठवीत असताना मला म्हणाले की तू SG बॅट हवी. त्यावेळेला नवीन आली होती सुनील गावस्कर ब्रँड SG बॅट. ओके. सीझनची. म्हटलं बाबा मला बॅट पाहिजे. 50% मिळा. अच्छा. अपेक्षा इतकेच. तू आत्तापर्यंत किती मिळणार? 40%. 50 मिळवून दाखव. ठीक आहे. मी खूप अभ्यास केला. मी त्यावेळेला म्हणजे बाबा कौतुकाने बोलत होते, खरंच करतो. ठीक आहे, घेणार तू, घेणार करतो. आणि रिझल्ट आला 49.5%. म्हणजे चुकली बॅट की मिळाली? नाही मिळाली. तरी बाबा बोलले की मला प्रयत्न हवेत, मार्काशी काही देणं घेणं नाही. अच्छा. प्रयत्न केलेले मला दिसले ना, ते 40% पडले असते तरी मी तुला देणार होतो. अच्छा. पण प्रयत्न करून प्रत्येकच थोडी 80-90% मिळू शकतो. प्रत्येकाची आपली कपॅसिटी असते. तू प्रयत्न केलास, तुला बॅट मिळाला. सो प्रत्येक ठिकाणी त्यांचा असा माझ्यावर प्रभाव पडत गेला की हा या मी हे शिकत गेलो की मी पण माझ्या मुलांशी असंच झालं जे मी आत्ता वागतोय. कुठलंही काही अद्वैत झालं की मी पहिला विचार करतो की बाबांनी काय केलं असतं माझ्यावर. ओके, चला असंच कर. अच्छा, म्हणून तू पॉझिटिव्ह आहेस, कारण मी तुला जेवढं ओळखते तू ऑलवेज पॉझिटिव्ह असतोस कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत. डेफिनेटली. तुझे बाबा व्यवसायाने काय होते, काय करायचे ते? म्हणजे मी ऐकलं तेही बहुगुणी होते अगदी.
फारच बहुगुणी होते, म्हणजे इतके बहुगुणी होते की बाबा कधी कधी म्हणायचे की मला जे जे सगळे ओळखतात ते एकत्र झाले तर दंगा होईल, दंगल होईल, मारामारी होईल. कोण म्हणेल अरे हा चित्र आहे रे, गपरे हा गायक आहे, गपरे तो रांगोळ्या अप्रतिम काढतो, नाही तो सेट डिझाईन करतो. असं अतोनात काय काय करायचं, त्यांनी बॅडमिंटन खेळून झाले, त्यांनी सितार शिकून झाले, बरं सगळ्या टॉपमोस्ट लोकांपर्यंत जाऊन आले. सितार विलायत खान साहेबांकडनं सितार शिकले आणि ते म्हणाले की बेटा अच्छा बजाते हो, सितार लोक होत का? आजोबा म्हणेल नाही नाही सितार घेऊन, तेव्हा 200 रुपयाला सितार मिळायची तेव्हा. हा आजोबा म्हणेल नाही नाही हे कसले भिकेचे डोळे, गपचूप नोकरी कर, सितार सोड. मग गाणं जितेंद्र अभिषेकींकडे शिकले, पण त्यावेळेला नोकरी सुरू झाली होती त्यामुळे अभिषेकी मुंबईतून सोडून लोणावळ्याला गेले आणि नंतर पुण्यात गेले. ते शिफ्ट झाल्यानंतर बाबांचं गाणं सुटलं, पण बाबांचं गाणं सुटल्यावर सुटलं की सुटलंच ते मग असं कधी गायचे वगैरे, पण नंतर परत काही करूया वगैरे असं त्यांचं कधीच काही नव्हतं. रांगोळ्या काढल्या तर अक्षरशः एक एक खोली एवढी एक एक रांगोळी आणि एकटे काढायचे. बरं त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठीही त्यांना काही घेणं देणं नव्हतं, सगळ्यांनी येऊन वा छान की दुसऱ्या दिवशी झाडू मारून ते गोळा करून टाकायचे, त्याचंही स्वतःच्या आनंदासाठी सगळं केलं. सेट डिझाईन इथे आपल्या बोरिवलीमध्ये दत्तपाड्यामध्ये सेम टू स्केल सिद्धिविनायक मंदिर उभं केलं होतं बाहेरच्या बस स्टॉप सकड. हा त्याचंही एक दोन पेपरमध्ये आलं, गणपती संपला, धाड 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 तोडून टाकलं. अच्छा क्रिएटिव्हिटी मध्ये आनंद, हा त्यांना त्याच्या पुढेच्या मागे काही नाही, फक्त आनंद घ्यायचा आपल्या कलाकृती. फक्त वाईट असं वाटतं की त्याचं ते इनकॅश पण कधी करून घेऊ शकले नाही त्यावेळी, कारण त्यांना ते त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करायची. तू कधी वडिलांशी खोटं बोललायस लहान असताना? प्रयत्न केलाय पण बोलू नाही शकलो. म्हणजे काय काय घडलं होतं असं त्या क्षणी? अगदीच तरुण वयात येताना व्यसनं ही फार जवळची वाटतात. त्यावेळेला कुठेतरी गपचूप जाऊन काहीतरी आपण असं मनात यायचं, पण बाबांनी ते इतके समर्थपणे हँडल केलं, तुला जे काय करायचं माझ्यावर कर ना, मी कुठे नको म्हणतो. अच्छा सो त्याची क्रेजच निघून गेली, जे चोरून करण्याची क्रेज असते ती निघूनच गेली, कारण मला पूर्ण मोकळीक होती. अच्छा ते स्वतः स्मोक करायचे तर मला म्हणाले की तुला करावं असं वाटलं यातली काही सिगरेट नाही कर, माझ्यासमोर लाज वाटत असेल तर कोपऱ्यात जाऊन कर. पण त्यामुळे काय झालं की एक ते लहान मुलांना किंवा मित्रांबरोबर जाऊन करूया कधी राहिलंच नाही आम्हाला. अच्छा सो कधी मित्रांना असं वाटलं की पार्टी वगैरे करावी म्हणून घरी घेऊन ये, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं अजिबात त्यांनी तुला कधी कुठल्याही गोष्टी अडवलं नाही? कधीच अडवलं नाही. आणि त्यामुळे एक ते दडपण असतं ना की हे नाही कळायला पाहिजे असं नव्हतं. म्हणजे मला आठवतंय की लोकांना सांगितल्यावर आश्चर्य वाटतं, कार्यक्रम आम्ही शिवाजी मंदिरला दादरला कार्यक्रम संपला की गप्पा मारायसाठी आम्ही अंधेरीपर्यंत वगैरे चालत यायचो, बाप आणि मुलगा गप्पा मार. सर्वात मोठा मित्र होता माझा माझे बाबा, त्यामुळे आम्हाला जवळ 3-3.5 तास बरं विषय कुठलाही चालायचा. अच्छा अगदी क्लासिकल सिंगिंग पासून ते त्या वयात आवडणाऱ्या मुलींपर्यंतचे सगळे विषय त्याच्यात कधीच आडपडदा वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे अक्षरशः गप्पा मारल्यात त्यांनी असं की तुला कुठली मुलगी आवडते आणि? नाही 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 मी सांगायचो त्या ना की बाबा मला मुलगी जाम आवडते असं. तुला ते सांगायला कधीच असं मनातून कधीच नाही म्हटलं? नाही 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 कारण त्यांनी लहानपणापासूनच तेवढं एक मोकळीक दिली होती. अच्छा की तू काही बोलू शकतोस माझी, आणि तेवढा विश्वास होता की मी ह्या माणसाशी वाटेल ते बोलू शकतो, माझ्या नेक्स्ट जर माझ्याबद्दल कोणाला माहीत असेल तर माझं बोलू. अच्छा बाकी इतकं डिटेलमध्ये कोणीच मला ओळखत नाही किंवा ओळखू शकलं नाही किंवा रादर मी ओळखू दिलं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट तू मोकळेपणाने करतो हे मला माहिती. बरं कधी तुला बाबाने असा फटका मारलाय? हो मारलाय ना. नाही तू इतकं छान बाबांचं कौतुक केलं म्हणून म्हणते. कसं आहे की त्यांनी मला चुकीच्या गोष्टी दाखवून दिल्या पण त्या अशा रीतीने दाखवून दिल्या की त्या मला फिट डोक्यात बसल्या. शब्दांचे फटके दिले असतील कदाचित. फटके पण नाही ते मी सांगतो काय, मला त्यांनी ना कधी ओरडलं ना कधी मारलं. एकदाच आयुष्यात त्यांनी मला मारलं होतं. काय केलं होतं?
नाही फार काही केलं नव्हतं त्याच्याहून मोठ्या गोष्टी त्यांनी फार शांतपणे घेतल्या होत्या. पण एक गोष्ट अशी केली होती की आम्ही असंच कॉलनीतल्या मुलामुलांनी नाटक बसवलं, ते एका कोणाच्या तरी वाडीत ठरवलं त्याची तिकीट. बरं ड्रॉइंग वगैरे आमचं सगळ्यांचं चांगलं असल्यामुळे मी आणि माझा मोठा भाऊ तिकीट बनवली छान छापल्यासारखी अगदी आणि ती मी कॉलनीत जाऊन विकली. हो आमचं नाटक बघायला. आणि ते जेव्हा बाबांना कळलं तेव्हा त्यांनी पट्ट्या घेतल्या आणि त्यांनी आम्हाला दोघांना पाया फटाफट मारून विकेचा धंदा कोणी सांगितलं. कॉलनीतलं नाटक हे प्रोफेशनल नाटक नाही, मग तुम्ही ते विकायचं नाही, तुम्ही बोलवा ना लोकांना. प्रोफेशनल ज्या वेळेला तू करशील त्यावेळेला त्याचे तिकीट वगैरे असतात. असं हे असली भिकारीगिरी नाही करायची असं म्हणून त्यांनी हे आयुष्यात एकदाच मारलंय. अच्छा. अदरवाईज कधीच नाही ना ओरडले. माझं पहिलं अफेअर झालं तेव्हाही तुम्ही इतक्या शांतपणे आवडली तुला. अच्छा. पण ही नक्की म्हणजे ह्या वयात आवडतात मुली तशी आवडली आहे की सिरियस आहेस? अच्छा. हेही बाबांनी विचारलं. आणि बरं त्याच्या मी काही उत्तर द्यायच्या ते मला थांबवलंच ना. उत्तर द्यायच्या मी काय सांगतो ते जर ह्या वयात एखादी मुलगी आवडतेच असं असेल तर गोवन तुला मी काही लक्ष देत नाही. पण तू जर सिरियस असशील तर मे बी तुला लग्न ठरवायसाठी आम्हाला त्यांच्या घरी जायला लागेल. मुलीच्या जायचं ना म्हणजे तसं करणार ना. हो करणार. उद्या तिथे गेल्यावर ते वडील विचारतील की काय करतो मुलगा तर मी काय सांगू. नाही स्ट्रगल करतोय आता बघू काय करेल असं सांगू की त्यांनी दहावीनंतर पुढे काही शिक्षण नाही करायचं ठरवलंय असं सांगू. काय सांगू ते तू सांग, मी रेडी आहे. म्हटलं नाही तुमचं बरोबर आहे बाबा, मी आधी माझं करिअर बघतो. हा एक्झॅक्टली. तू असं काहीतरी हो ना की त्यांनी विचारलंच नाही पाहिजे की काय करतो. अच्छा अमोल बावडेकर का चालेल चालेल असं झालं पाहिजे असं काही विचार ना. बाकी तोपर्यंत भेटू नकोस वगैरे असं मी तुला काही सांगत नाही. भेट बिंद तुला काही गेम टाईचं असेल तर मी तुला मदत करेन. फक्त आईला सांगा ना कुठं मी मदत केली. नाही म्हणजे खरंच खूप कौतुक आहे कारण नॉर्मली कसं होतं अशा प्रसंगाला बऱ्याच घरांमध्ये विरोध मग थोडंस टेन्शन असं असतं. पण तुझ्या बाबांनी खूपच खूपच चांगल्या प्रकारे खूप मला मी म्हटलं ना की मला फार त्यांची हँडल करायची पद्धत फार आवडायची की किती सहजपणे ते कुठल्याही गोष्टीला टॅकल करायचं आणि त्यामुळे खरंच ती कामं असं वाटायचंच नाही की अरे काहीतरी मोठं आहे. त्यांना कुठचं मोठं काम आलं तरी ते तितकेच साधेपणाने करून मोकळे व्हायचे. मुळात तुझे बाबा खूप साधे होते. खूप साधे. तू आता बाबांचं खूप कौतुक केलंस. तुला बाबांनी अशी कौतुकाने कधी मिठी मारली आहे? आठवते? हो आठवते. आणि ते मी एक्सप्रेस करू शकेन की नाही आय डोंट नो. मी गाणं शिकत होतो सुरेश वाडकरांकडे आणि विरारला एक कार्यक्रम होता आणि बाबा नेहमी माझ्या मागे लागायचे की कार्यक्रमाच्या आधी गाऊन दाखवा हे करत तानपुरा काढ बस. बरं ते ऑलवेज म्हणजे अगदी जायच्या आधीपर्यंत मी सारेगम सेलिब्रिटी सारेगमाला माझी एंट्री असताना सुद्धा बाबा मला काय गाणं गाऊन दाखव असं करायचेच. सो ते गेल्यानंतर ती गॅप मला एकदम अंगावर आली. विरारला कार्यक्रम होता, मी गाणं शिकत होतो त्यावेळेला साधारण 92 वगैरे गोष्ट आणि ते सतत हे असं जबरदस्ती करत असल्यामुळे ना ते ऐकायला खूप लावायचं. काय करतोस काही नाही करत बस लाव गाणं लाव ऐक आणि खूप ऐकायला लावायचं. आणि त्यावेळेला काटार होते कोणाला हे गाणं मी गाणार होतो आणि त्यांनी अशीच टेप लावली आणि जवळजवळ 25 मिनिटाचं गाणं होतं आणि मी रेफरन्स म्हणून त्या ऐकत होतो. बाबा बोलले गाऊन दाखव. तर मी नॉर्मल गायलो 5-10 मिनिटाचं गाणं झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड छान गा. ओके. आणि माझ्याबरोबर आले ते आणि चिमोटेंचे शिष्य माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवलं ते जितेंद्र गोरे आणि चांगले चांगले आर्टिस्ट होते. आणि त्यावेळेला काहीतरी तंद्री लागली माझी आणि 25 मिनिटं गायलो मी काटार होते कोणा. हां कारण ते सगळं कानात होतं जस्ट जायच्या आधी ऐकलं होतं. सो त्या सगळ्या जागा तो फील कानात असल्यामुळे 25 मिनिटं गायलो. उठून बाहेर आले तेव्हा बाबांनी कडकडून मिठी मारली. ती एकदाच म्हणे असं की काहीच बोलले नाहीत ते त्या वर्षावर. घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं की
आता माझा पोरगा गायकच. अच्छा वाव. तर मला अजूनही ते सांगताना काटा येतो. बरं, तू बाबांना अशी कधी विठी मारलीस? मी नेहमीच मारायचो, कारण मला काही प्रॉब्लेम आला की बाबा होते समोर, त्यांनी सांगितल्यावर किंवा त्यांनी सांगितलेलं पॉझिटिव्हली घेऊन ते केल्यानंतर माझं काम व्हायचं आणि मी कायमच त्यांना मिठ्या मारत आलो यायचं. तुझे बाबा तुझ्यावर कधी रागवले? नाही, मी म्हटलं ना की बाबा रागवले ते एकदाच आयुष्यात. अच्छा. मी जे तिकीट विकली होती तेव्हा, पण तसं मला ते कधीच ओरडले नाहीत, कधी मारलं नाही त्यांनी. मात्र मला मुलगा झाल्यानंतर, अद्वैतचा जन्म झाल्यानंतर, त्याला काही बोलल्यावर मी हजारदा शिव्या खाल्ल्या. तुला मी काही बोललो होतो का? त्याला कशाला बोलतो, एवढाच आहे तो. असं मी रोज शिव्या खाल्ले, पण त्या प्रेमाच्या. अच्छा अच्छा. जेन्युइनली असं कधी ओरडले नाही. तुला कधी बाबांचा असं एखाद्या प्रसंगाचा, एखाद्या गोष्टीचा राग आलाय? हो, आलाय ना. तो अशासाठी आलाय की ते जसं स्वभाव त्यांचा असा होता, बिंदास, काय होत नाही, चल पॉझिटिव्हली घ्यायचं. तितकंच तब्येतीच्या बाबतीत त्यांचं असं असायचं की हे नाटकं नाही मला जमत, मी ॲनिमल थेरपी करतो. म्हणजे काय असतं? ॲनिमल कुठे काय करतात? अच्छा. त्यांना पोटात दुखलं, सर्दी झाली, ते कुठे जातात डॉक्टरकडे, कुठे औषधं घेतात? माझी पण ॲनिमल थेरपी, 2 दिवसात बरं होईल. सो ते आयुष्यात कधीही डॉक्टरकडे गेलेली नाही. घरात डॉक्टर असो, घरी यायचे, असं डॉक्टरकडे तपासायला, औषधं घ्यायला असं ते कधीच नाही गेले. सिगरेट प्यायचे दिवसाला 50 ते विदाऊट फिल्टर, पनामा प्यायचे. ज्या वेळेला त्यांना शुगर डिटेक्ट झाली, चेस्ट कंजेशन वगैरे डिटेक्ट झालं, तर डॉक्टरने त्यांना सांगितलं की बावडेकर 540 शुगर आहे, कुठच्याही क्षणी कोमात जाल. ते असंच हसत खेळत असायचे. आणि चेस्ट कंजेशन आहे, काही होऊ शकतं, किती सिगरेट पिता, सिगरेट नका पिता. बाबांनी त्यांना विचारलं, मी सिगरेट बंद केली तर 10-11 वर्ष आयुष्य वाढेल माझं? हो, नक्की वाढेल बावडेकर. म्हणजे आता समजा मी एक आता पुढे एक 20 वर्ष जगणार असेल, त्याच्याविषयी मी 30 वर्ष जगेन. डॉक्टर बोलले, हो नक्की, निश्चित. म्हणाले, 30 वर्ष मला आवडणारी सिगरेट मी न पिता जगतोय असं हळहळत जगण्यापेक्षा 20 वर्ष आनंदाने सिगरेट पिऊन मरतो ना. असं ते डॉक्टरला बोलले. डॉक्टर असं बघतच बसून, ठीक आहे म्हणाले, काय बोलू शकते यावर कोण, काहीही बोलू शकत. पण एक मुलगा म्हणून मला सतत असं वाटायचं की काळजी घ्या. ते शेवटच्या क्षणी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेले. पण मग तू स्वतः कधी सांगितलं नाहीस बाबांना की बाबा? अनेकदा त्याच्यावर ना आमची भांडणं नको होईल. त्यांना गोड आवडायचं तर ते बिंदास खायचे. चोरून बिरूनचा आमच्या घरात कधी प्रश्नच नव्हता. डायरेक्ट खायचे, गोड वगैरे आवडलं का नको. 540 शुगर आहे तुमची, हो नका करू असं. अरे काय होत नाही रे. मग त्यावरनं चिडचिड व्हायची की थोडं सांभाळा ना. बरोबर. एक मुलगा म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला बाबा पाहिजे. हां, तुम्ही तंदुरुस्त राहा, चांगले राहा. तर ते त्यांनी कधी ऐकलेलं नाही. आणि शेवटच्या क्षणी सुद्धा घरातच हार्ट अटॅक येऊन गेले ते गेलेच. तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत सुद्धा ते नव्हते. सो ते नाही डॉक्टरकडे जायचं म्हणजे नाही, हे त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. तुला बाबांनी दिलेली अशी एखादी गिफ्ट तुला लक्षात आहे किंवा तुझ्याकडे आहे अजून? माझ्याकडे बाबांची प्रत्येक गोष्ट आहे. मी त्यांच्यावर प्रेम म्हणण्यापेक्षा थोडी भक्तीच करतो असं म्हणायला हरकत नाही. बिकॉज सर्वांनी आम्या नको अशा ह्याच्यात सर्वांनी बाहेर काढलेला पोराला आज अमोल बावडेकर सेलिब्रिटी. की लोक आमचे नातेवाईक ज्यांना कोणाला असं होतं की अमोल बावडेकर नको, अमोल नको, तो फार चिडचिड करतो, तो अभ्यासात हे नाही, तर म्हणजे विचित्र लहानपण होतं माझं. त्या पोराला आज 6 महिने डेट ठरली कोणाकडे लग्नाची की पत्रिका छापायच्या आधी मला सांगतात की तू यायचं आहेस ना तू. अरे वा. हे सगळं जे काय ते मला त्या वेळेला सांगितलं होतं बाबा. ज्या वेळेला मला आमच्याच एका नातेवाईकांनी असं हाताला धरून घराबाहेर काढलं होतं, त्यावेळेला बाबांनी सांगितलं, काळजी करू नको रे, हे तुला बोलवायला येईल बघ, हे तुझ्या मागे लागतील की प्लीज आमच्या घरी येणार, ती वेळ आणे येईल बघ तू आण. आणि आज ती वेळ आल्यानंतर मला सतत ते, ऑफकोर्स मी बाबांच्याच शिकवणीप्रमाणे काही मनात न ठेवता जातोही सगळ्या लोकांकडे. आणि
आता सगळ्यांशीच खूप चांगलं आहे, सो पहिल्या त्या आठवणी काढण्यात काही अर्थ नाही, पण हे बाबांनी सांगितलेली गोष्ट बाबांनी खरी केली आणि बाबांच्या मुळे खरी झाली. सतत बाबा तुझ्या पाठीशी होते कुठल्याही गोष्टी, त्यांच्या प्रत्येक गोष्टी माझ्याकडे, त्यांचं अजूनही ब्रशेस माझ्याकडे आहेत कलरिंगचे, त्यांनी बनवलेल्या फ्रेम्स माझ्याकडे आहेत, त्यांचे कपडे सुद्धा माझ्याकडे. बाबांनी माझ्यासाठी एक कागदाचा विठोबा तयार केला होता, म्हणजे ओरोगामी आर्ट्स वगैरे असतात, त्याच्यावरनं त्यांना एक नवीन कल्पना सुचली की आपण असं कागदाला नुसतं वळण देऊन एकावर एक चिकटवून हॉलो पूर्ण रिकामा लगद्याचं नाही आपण एखादी मूर्ती वगैरे तयार करू शकतो. तशी त्यांनी, मी गोराकुंभार नाटक करत होतो त्यावेळेला, ते वेगवेगळे गणपती वगैरे कागदाचं त्यांनी बनवायला सुरुवात केली. सोंड लावायच्या आधी मी त्यांना म्हणायचं, बाबा ना विठोबा दिसतो तू गोराकुंभार करतोयस ना म्हणून तुला विठोबा दिसतो सगळीकडे असं म्हणाले. आणि नंतर खरंच त्यांनी एक गणपती झाल्यानंतर माझ्यासाठी विठोबा, म्हणजे मला माहीत नव्हतं ते करतात, त्यांनी पूर्ण तयार झाल्यावर मला दाखवलं तुझ्यासाठी केलं विठोबा, आणि त्यांनी मला कागदाचा विठोबा करून दिला. हा कसा केलाय त्यांनी, म्हणजे कागदाला नुसता शेप देत वळण देत हे सगळं एकावर एक त्यांनी चिकटवत तो केलेला आहे, म्हणजे याच्यावर हात मारला तर तो चेपला जाईल म्हणून त्याला मी फ्रेम करून ठेवलेला आहे. ओके ओके, म्हणजे बघताना तो असा पूर्ण मूर्ती बनवली जशी असते ना तशी दिसते, पण ती आतून हॉलो आहे. हो, आतून पूर्ण पोकळ आहे, जे तुम्हाला खांब बिंब सगळं दिसतंय ते फक्त कागदापासून बनवलेलं आहे. सगळं ते डिटेलिंग वगैरे केलंय ते सुद्धा सगळं कागदाचं आहे, म्हणजे सगळं सगळं कागद, कागद कापून इतकं बारीक बारीक असायचं की त्यांना बारीक काम करायचं. हा, त्यांना ते 3 महिने लागायचे एक हे तयार करायला. तर त्यांनी हे विठोबा मात्र माझ्यासाठी दिलं, बरं, त्यांना ते परफेक्शनची फार आवड होती. त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर ही पुढची आर्च ती काळी काळपट पडलेली आहे आणि बॅग जी आहे विठोबाच्या मागे ती चकचकीत आहे, कारण ओरिजिनल मंदिरामध्ये मूर्ती धुवून धुवून ती बॅग रोज धुतली जाते. पुढे धूप दीप दाखवतात तिथे काळपटपणा आलेला आहे, सो तेही त्यांनी त्याच्यात उतरवलं. क्या बात आहे, इतकं डिटेलिंग त्यांनी केलं. हो, त्यांना आवडच ती होती. आणि हे ते अशा वस्तू कोणते गिफ्ट लोकांना द्यायचे. हो ना, म्हणजे पहिला गणपती जो बनवला पहिला ट्राय केला त्यांनी, सिद्धिविनायक, दादरचा सिद्धिविनायक गणपती पहिला बनवला तो लता दीदींना गिफ्ट दिला होता. क्या बात आहे, खूपच छान. तू बाबांना कधी गिफ्ट दिलंयस असं खास गिफ्ट? नाही असं म्हणता येणार, बिकॉज खास गिफ्ट त्यांच्यासाठी हेच होतं की मी काहीतरी करून दाखवा. ज्या ज्या वेळेला माझं काहीतरी नवीन यायचं ते हॅपी असायचं, त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसायचं, आणि माझ्यासाठी तीच एक मोठी गोष्ट. बाबांनी हसणं, बाबांनी समाधानी व्हावं. हा, ह्या व्यतिरिक्त कसं होतं की कपडे अमुक तमुक वगैरे हे सगळं मला ज्या आवडी होत्या त्या सगळ्या त्यांच्याही होत्या, सो ते दोघांसाठीच असायचं काही घेतलं. तू मगाशी सांगितल्याप्रमाणे तुला बाबांची खूपच काळजी होती. खूप काळजी होती, म्हणजे बाबा अगदी बिंधास जगायचे, ऐकायचे नाही. तरी पण असं तुला बाबांना एखादी गोष्ट सतत सांगावीशी, कुठली सांगावीशी वाटायची, किंवा आजही असं वाटतं की हे मी बाबांना सांगितलं होतं सांगायचं होतं? अगदी नाही, अशी कुठची गोष्ट राहिलीच नाही आहे, बिकॉज माझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये संवाद प्रचंड होता. मी म्हटलं तसं की आम्ही 4-4 तास चालतसुद्धा आम्ही बोलायचो, बरं, ते बोलण्यासाठी चालायचो. अच्छा, की दादर टू अंधेरी आज नुसतंच विचार केला तरी कोण चालत नाही, पण आम्ही गप्पा मारत यायचो. मग आता पाय दुखले, चला रिक्षा करून जाऊ, मग पुढे रिक्षाने आलो बोरिवलीकडे, पण इतका वेळ आम्ही एकमेकांबरोबर घालवायचो. रादर 10वीनंतर मी तर असा एमलेस होतो की मी आता काय करायचं, मला काहीच येत नाही, शिक्षण मी पुढे करू शकत नाही असं मी सांगितलं होतं, पण माझी कपॅसिटी नाही. मला त्यांनी ह्या शब्दात सांगितलं, याला आई साक्ष आहे, मी जे काय पुढे 15-20 वर्ष असेल ना अमोल, मी 2 वेळेस तुला खायला घालेन, पण जोपर्यंत तुला मनातून वाटत नाही की बस हे करायचं तोपर्यंत काहीही करू नकोस. क्या बात आहे, तुला ज्या वेळेला वाटेल की हा हेच करणार. त्यामुळे मी माझ्या मजेसाठी मी अतोनात धंदे केलेत. अच्छा, मी 3 दिवस क्लेरिकल जॉब करून पाहिलाय, BSES म्हणजे आताचे रिलायन्स एनर्जी आहे ते BSES होतं, बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय, तिथे 3 दिवस क्लेरिकल जॉब केलाय.
मग आईला मला जरा टेक्निकल गोष्टी उघडाय बिघडायला आवडायच्या, घड्याळ बिघडाळ, म्हणून आईने मला कोकणीच कोहिनूर टेक्निकलमध्ये वॉच रिपेरिंग मेकिंगचा कोर्स करायला लावला. अच्छा. तो मी कम्प्लीट केलाय. मी चिकनचा बिझनेस केलाय, मी कांदे बटाट्याचा बिझनेस केलाय, मी फटाक्यांचा बिझनेस केलाय, पोस्टर लायब्ररी केली, त्यानंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी प्रिंटिंग प्रेसमध्ये मी मॅनेजरचा जॉब मिळणार होता म्हणून 6 महिने इंटर्नशिप केली आहे. आणि आता मला सगळं आलं की उद्यापासून मॅनेजर म्हणून जॉईन हो. त्यावेळेला मी म्हटलं नाही मला हे नाही करायचं, मला नव्हतं आवडत. अच्छा. बाबा जसं मला म्हणाले तुला आतून जोपर्यंत वाटत नाही की हे मला करिअर म्हणून करायचं आहे तोपर्यंत नको करू. सो मी असं 6-6 महिने वगैरे करून मी सोडलंय. आणि आई जाम वैतागायची, अरे बी कॉम बी एस सी वाल्यांना पिऊनच्या नोकऱ्या मिळतात, तू तर फक्त एस एस सी काय करणार तू पुढे. मग असं करत लास्ट मी इंटिरियरच्या एका फर्ममध्ये जॉब करायला लागलो, कारण माझं ड्रॉइंग चांगलं आणि त्यांचे क्लायंट ओनिडा गोदरेज वगैरे असे मोठे मोठे, तर सतत ओबेरॉय शेरिटन किंवा ताज वगैरे, ते मला जरा आवडलं. हे करूया. मग मला तिथे काम करायला लागताना असं वाटलं की हे टेक्निकली मी जर ड्रॉइंग शिकलो तर मी हे चांगलं करू शकेन, म्हणून मी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतली. जवळजवळ 2.5 वर्षानंतर एस एस सी झाल्यानंतर 2.5 वर्षांनी विचारणारच होते की 10वीनंतर किती वर्षांनी. 2.5 वर्षांनी मी जेजे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घेतली, तिथे डिग्री याला घेतलं, तिथे मी कम्प्लीट केलं माझं इंटिरियर. पण ते चालू असताना माझं वाडकरांकडे गाणं सुरू झालं. अच्छा. आणि मग गाणं सुरू झालं. आणि गाणं सुरू झाल्यानंतर 1.5-2 वर्षानंतर असं वाटायला लागलं की यार मला जास्त इंटरेस्ट गाण्यात आहे. मग इंटिरियर कम्प्लीट करतो मी, पण मी काम नाही करणार पुढे. हे तू बाबांना सांगितलं? हा, बाबा ओके. अरे हा, ते इतक्या सहज मला कुठलाही विरोध नाही केला. आई दरवेळेलाच वैतागायची. अच्छा. बरं तिला सवय झाली होती वैतागून 2.5 वर्ष. काय करतोय सोडतोय काहीच करत नाही तू, तर त्यामुळे कर तुला काय करायचं. डिसिजन होते ना की आता तू जेजेला जाणार म्हणजे सगळ्यांचं फिक्स झालं होतं, जेजेचं स्टुडंट आणि अचानक गाणं. हो, मग ते गाणं मला कार्यक्रम मिळायला लागले, मी गायला लागलो बाहेर प्रोफेशनली. मग असं झालं की आता नाही, बाकी केलंय ठीक आहे. मग ते इंटिरियर फर्ममध्ये काम करतो तेही सोडलं, मी गाण्यावर फोकस केला. आणि गाणं गाण्यासाठी म्हणून या इंडस्ट्रीत मी खरं तर आलो. अच्छा. त्याप्रमाणे मृगजळ फिल्ममध्ये मी अल्फाला 93 सालामध्ये बेस्ट सिंगर म्हणून नॉमिनेट पण होतो. वा, क्या बात. सो तो प्रवास व्यवस्थित सुरू झाला होता. पण ह्या सगळं हे म्हणजे मी म्हटलं तसं की बॅकबोन तुम्हाला कुठेतरी एक मुलगा यशस्वी होण्यासाठी, काय हुशार मुले यशस्वी होतातच, पण मी हुशार नसताना मला या स्टेजपर्यंत त्यांनी आणलं, याला कारण केवळ सुहास बावडे. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये जेवढे लोक आहेत तेही मला तेच सांगतात, म्हणजे जे त्यांचे मित्र होते ते भेटलं तुझ्या बाबासारखा माणूस नाही, आणि हे ऐकायला मला जाम प्राऊड होतो. कारण त्यांचा हा स्ट्रॉंग बिलीव होता की तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही स्ट्रॉंगली करू शकता, बाकी नाही. तुला अभ्यासात नाही आवडणं ओके, पण याचा अर्थ तुझ्यात कपॅसिटी नाही असं नाही. करेक्ट आहे. तुला जे आवडेल त्याच्यात तुझी 100% कपॅसिटी असेल ते कर. अमोल, कधी तुला वडिलांची माफी मागावीशी वाटली? असं काही एखादी गोष्ट किंवा आज जर तुला म्हटलं की तुला माफी मागावीशी वाटली तर तू कुठल्या गोष्टीसाठी मागशील? माफी तर मागावीशी वाटतेच, मी रोज मनात असतंच माझ्या. त्यांची फार इच्छा होती की मी क्लासिकल सिंगर व्हावं. अच्छा. त्याप्रमाणे मी 15 वर्ष शिकलोही, पण पुढे जशी आयुष्याला कलाटणी मिळत गेली तसं मी आता ॲक्टर झालो आणि ते सगळं, तर ती त्यांची एक इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. रादर मला तर नेहमी असं वाटतं की त्यांना त्यांनी मोकळी दिल्यावर जे व्हायला पाहिजे होतं. आय डोंट नो मी तितकं अचीव करू शकलो आहे नाही करू शकलो आहे, तर जर नाही म्हणजे मला तर वाटतंय नाही करू शकलो, तर त्याबद्दल मात्र त्यांची माफी मागणं गरजेचंच आहे की तुम्ही ज्या प्रकारे सपोर्ट केला होता, ज्याप्रमाणे तुम्ही एका मुलाला उभं केलं, मी माझे 100% प्रयत्न केले करतोय अजूनही, पण जर कुठे काही कमी राहिलं असेल तर त्याबद्दल त्यांनी मला माफ करावं. आता तुम्हाला बाबांबद्दल इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे
जवळजवळ तू भाऊ काही झाला होतास मध्ये, तू स्वतःवर खूप कंट्रोल केला आहे मला कळलं. पण आता जर आपण थोडं हलकं फुलकं होऊया, तू बाबांना किती ओळखतोस, किती किती तुझ्या बाबांबद्दल तुला माहिती? मला तसं वाटतं की हा प्रश्न विचारणं खरं चुकीचं आहे, कारण तू म्हणतच होता की रोजच्या गप्पा तुमच्यात खूप संभाषण होतं. तरी पण तुझ्या वडिलांचा आवडता पदार्थ पटकन सांगायचं. त्यांना गोड आवडायचं. पण तरी पण गुलाबजाम. आवडतं पुस्तक? पु ल देशपांडेंचं. कुठलं आवडतं फिरायचं ठिकाण? त्याची फारशी आवड नव्हती त्यांना, अजिबात नाही. आवडता चित्रपट? काशीनाथ घाणेकरांचा. हा, काशीनाथ घाणेकरांचं खूप मोठे फॅन. तरी त्यातला कुठला चित्रपट त्यांना जास्त आवडतो? असं नाही सगळं, काशीनाथ घाणेकर नुसते येऊन जाणार असतील तरी तो चित्रपट त्यांच्यासाठी ग्रेट असायचा. हो का? बरं, म्हणजे मग मी अभिनेता विचारायचा प्रश्नच येत नाही. काशीनाथ घाणेकर. आवडतं नाटक? पाहुणा. त्यांचं आवडतं गाणं? अभिषेकी बुवा. त्यांचं आवडतं गाणं घेई छंद झपटल मधलं आणि अरुण दादे, हे दोन त्यांचे फेवरेट सिंगर होते. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे अरुंडातेंचं गाणं आणि घेई छंद झपटल मधलं बुवांचं गाणं, ही त्यांची प्रचंड आवडती गाणी. तुला जर बाबांबद्दल असं म्हटलं की तुझ्या बाबांचं वर्णन करायचं एका शब्दात, तर तू कसं करशील? कोणत्या शब्दात करशील? 65 वर्षाचा लहान पोरगा. का? कारण ते लहान मुलासारखेच होते. कुठल्या गोष्टीचा राग यायचा नाही, कुठल्या बॅकलॉग मध्ये त्यांच्या गोष्टी नसायच्या की कोणी कसं वागायला वगैरे. म्हणते आता मजा येते की नाही. हा, लहान लहान मुलं, 8-8, 10-10 वर्षाची मुलं कॉलनीतली, हे 65 वर्षाचे होते. यांना सुहास म्हणून हाक मारायचं. काय सांगतो? हा, ते त्यांनीच कंपल्शन दिले, काय सुहास म्हणणार. आम्हालाही सांगितलं होतं, पण आईच्या धाकामुळे आम्ही त्यांना अहो बाबा म्हणायला लागलो. पण त्यांना ते असं काही अहो वगैरे नाही, सुहास मित्र. अच्छा, तर तू आता प्रेक्षकांना काय सांगशील की आपण बाबांबरोबर कसं वागलं पाहिजे, किंवा एक बाबा म्हणून आपण कसं असलं पाहिजे? हे दोन्ही गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि मला हे सांगायला आवडेल की जर बाप बनायचं असेल तुम्हाला तर माझ्या वडिलांसारखंच बना. की पोराच्या कलानी त्याला आयुष्यात काय करायचं आहे हे लक्षात घेऊन त्याला पूर्णपणे मोकळीक देऊन फक्त पाठिंबा देऊन त्याला उभं करा. आणि मला असं वाटतं की तो आयुष्यभर पुढे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेल, जशी मी ठेवली आहे, कारण मला हे सगळं विसरणंच शक्य नाही आहे. आणि मुलगा म्हणून जर म्हणायचं असेल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तुमचे बाबा तुमच्यासाठी खूप काही करतात, तुम्हाला आयुष्यात प्रचंड स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते लक्षात ठेवून कुठेही त्यांच्याकडनं काही चूक झाली तर तेवढंच लक्षात घेऊन त्यांना माफ करा आणि प्रेम करा खूप. तुझे खूप खूप धन्यवाद, तू आम्हाला एवढा वेळ दिलास. पण आम्ही तुला असं नाही सोडलं, तुझ्या बाबांना सुद्धा तुझं गाणं आवडायचं नाही का, तर एखादं गाणं म्हण आणि ह्या कार्यक्रमाची सांगता. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथासो आनंद असुदे, व्यथासो आनंद असुदे, प्रकाश किंवा तिमिर असुदे, प्रकाश किंवा तिमिर असुदे, वाट दिसो अथवा न दिसुदे, गात पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. वाह, क्या बात है.